Hi dear students, now in this video we will learn about the magnetic lines of force. As you learn the above activities, what is the interference from the above experiments? A British scientist, Michael Faraday, given these names to these lines of force which runs from north pole to south pole of a magnet. There are number of magnetic lines of force which runs from north pole to south pole, and because of these magnetic lines of force a magnetic field is created. Now we will learn what is the magnetic field. Magnetic field is the area around the magnet in which the magnetic force acts on an object. Manje चुंबकाभोवतीचे अशी जागा ज्या जागेमध्ये चुंबकीय बल कार्यरत असते त्या एरियाला किंवा त्या क्षेत्राला चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. अँड दिस मॅग्नेटिक फील्ड इज शोन बाय दिस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. नाउ वी विल लर्न अबाउट द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मोस्ट ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर गेट कलेक्टेड at the pole region of the magnet. म्हणजे चुंबकाच्या ध्रुवीय भागामध्ये ह्या ज्या बलरेषा असतात ह्या बलरेषा एकवटलेल्या असतात. अँड दॅट्स वाय ॲट द पोल रिजन द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेट इज व्हेरी हाय. बिकॉज ऑफ दिस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स देअर इज द रिपल्शन अँड अट्रॅक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्समुळे चुंबकामध्ये आकर्षण आणि प्रतिकर्षण घडून येत असते. सो इन दिस वे वी विल लर्न अबाउट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स.